गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या प्रत्येक वक्तव्याची किंवा हालचालीची बातमी होतीये. पवार हे भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते मुख्यमंत्री होतील अशाही चर्चा रंगत असल्यानं राजकीय मंडळी त्यांना चिमटे काढतायत. दरम्यान आता भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील मी अजितदादांसाठी इथं धावत पळत आल्याचं म्हटलंय. तर त्याचं झालं असं की पुण्याच्या शासकीय विश्रामगृहात अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यात कालवा समितीची आढावा बैठक नियोजित होती. तर या बैठकीला चंद्रकांतदादा पाटील हे त्यांचे कार्यक्रम उरकून आले होते. धावत पळत आले असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना नेमका अजितदादांविषयी काय प्रश्न विचारला ते ऐका. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असून ते मुख्यमंत्री देखील होतील अशाही चर्चा रंगतायत. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे राज्यातील अनेक शहरांमध्ये बॅनरही झळकलेत. तर मी जीवाजीव असेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही असं अजित पवारांनी स्पष्टीकरण देऊनही या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. त्यातच भाजपच्या नेत्यांकडून अजित पवारांबद्दल जास्तचा संभ्रम निर्माण केला जातोय. दरम्यान भाजप नेत्यांसोबत शिंदे गटाकडून देखील अजित पवार हे भाजप किंवा शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागत केलं जाईल. तर अजित पवारांनी दिलेलं स्पष्टीकरण हे पूर्णविराम नसून स्वल्पविराम असल्याचंही काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. तर त्यांनी आमच्यासोबत यावं अशी खुली ऑफर माजी आमदार विजय शिवतारे यांनी दिली होती. त्यामुळे अजित पवार खरंच भाजपच्या वाटेवर जाणार का अशाही चर्चा रंगत आहेत.